रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसाने चांगला हाहाकार माजवला. बांदा सडवाडी येथील राजू परब यांच्या घराशेजारील डोंगर खचून पूर्ण रस्त्यावर आल्यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. साधारण 5 तास या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. जोरदार पाऊस सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले व श्रमदानातून व JCP च्या सहाय्याने या ठिकाणची दरड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र आज दुसऱ्या दिवशी सोमवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर या ठिकाणी ही दरड पडलेली ती बाजूला करून ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी चिखला दगड पडल्यामुळे या ठिकाणी खाली जे असलेले घर राजू परब किंवा विलास परब, सुभाष परब यांच्या घरांनाही भविष्यात आता मोठ्या पावसामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ शासनाने या ठिकाणी लक्ष घालून या कोसळलेल्या दरडीचा तात्काळ नियोजन करून या ठिकाणी संभाव्य होणारी हानी टाळावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर बांदा सडवाडे येथील कॅनलच्या ब्रिजखाली पाणी आल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. काही आज सोमवारी काही पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ही वाहतूक आज सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी जी दरड कोसळली होती त्या इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आज JCP च्या सहाय्याने ही दरड बाजूला करून आज वाहतूक सुरळीत केलेली आहे. कोकण सात लाईव्हसाठी लव परब, बांदा. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल.